मराठा आरक्षणाचे खरे शत्रू हे ओबीसी नाहीत असं सांगताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांना नाव न घेता टोला मारला हे वक्तव्य ऐकल्यावरती व्यासपीठावर बसलेल्या भुजबळांनी पडळकरांना भाषण आवर्त घेण्याचा इशारा केला तुम्ही या गरीब मराठा समाजावरती अन्याय केला तुम्ही तुमच्या नात्यातल्या पैप्यातल्या पुतण्याला पोराला साखर कारखाने दिले आणि महाराष्ट्रातल्या गरीब मराठ्याच्या हातामध्ये उसाचा कोयता दिला त्या लोकांना तुम्ही कोयता दिला आणि त्यांची पोरं जेव्हा तुमच्याकडे नोकरी मागाय आली तर त्या संस्था चालकाने चाळीस चाळीस लाख रुपये त्या गरीब मराठा समाजाच्या पोराकडे मागितले आणि तुम्ही म्हणताय ओबीसी आमचा शत्रू आहे ओबीसी तुमचा शत्रू नाही तुमचा नेमका शत्रू कोण आहे तोळका शरद पवार साहेबांबद्दल मी एवढंच सांगेन हा इतिहास असा आहे मंडल आयोग व्ही पी सिंग साहेब पंतप्रधान त्यांनी तो ऍक्सेप्ट केला स्वीकारला आणि ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण दिलं पाहिजे निर्णय घेतला कारण या देशात चोपन्न टक्के ओबीसी आहेत असा त्यांनी अभ्यास केला त्यांनी तो स्वीकारल्यानंतर आम्ही मागणी केली की पवार साहेब याची अंमलबजावणी तुम्ही करा पवार साहेबांनी अंमलबजावणी केली पवार साहेबांच्या हातामध्ये दुसऱ्या कुणाला हे आरक्षण देण्याची मुभाच नव्हती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट